नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके मॅथ गुरु या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे। वनरक्षक या पदासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी जोरदार तयारी सुरू करायची आहे। या ठिकाणी एक महाराष्ट्र शासन वन विभागाकडून एक पत्र प्राप्त झालेले आहे। प्रधान मुख्य वनरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय वन भवन रामगिरी रोड सिव्हिल लाईन नागपूर या ठिकाणून एक पत्र प्राप्त झालेलं आहे। त्यामध्ये विषय असा आहे, बघा, वनरक्षक व वन सर्वेक्षक गट क संवर्गाची डिसेंबर 2021 पर्यंत रिक्त होणारी पदे भरण्यास मान्यता मिळण्याबाबत या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून एक पत्र पाठवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत रिक्त होणारी पदे 1042 पदे आहे व वन संरक्षक संवर्गाची 59 पदे आहे, यांना 100% भरण्यासाठी शासन मान्यता मिळण्याबाबत या पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे। तथापि शासनाकडून मान्यता प्राप्त न झाल्याने तसेच नमूद केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ झालेली असल्यामुळे माहे डिसेंबर 2021 पर्यंत सेवानिवृत्तीने पदोन्नतीने रिक्त होणारी पदे तसेच आकृतीबंधात नव्याने 216 पदे निर्माण झाली असून असे एकूण 1531 वन संरक्षण संवर्गाची पदे रिक्त होणार असल्यामुळे त्यांचा क्षेत्रीय कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच सर्वेक्षक संवर्गाची सुधारित आकृतीबंधात 17 पदे निश्चित केल्यामुळे एकूण 204 मंजूर पदापैकी 75% रिक्त राहणार असल्यामुळे वनरक्षकाची 1531 व सर्वेक्षकाची 75 पदे 100% भरण्याकरता शासन मान्यता प्रदान करण्याबाबत या कार्यालयाचे संदर्भित पत्र दिनांक 26/3/2021 द्वारे विनंती करण्यात आली आहे। त्यास अद्यापही शासन मान्यता प्रतीक्षाधीन आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे पद भरण्यासाठी केव्हाही मान्यता येऊ शकते। पुढे बघा, तरी प्रस्तुत प्रकरणी वनरक्षक व वन सर्वेक्षक संवर्गाचे डिसेंबर 2021 पर्यंत जी रिक्त पदे 100% भरण्यास परवानगी मिळण्याबाबत पुनश्च विनंती आहे। या प्रकारचे पत्र आहे, ज्यामुळे वन रक्षक व वन सर्वेक्षक या पदासाठी हालचाली सुरू झालेल्या आहे। मित्रांनो, केव्हाही या परीक्षेची ॲड ही जाहीर होऊ शकते, तरी विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे। आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे, आणि या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायची आहे। धन्यवाद मित्रांनो।